रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. आज काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी होणार मतदान. विविध जिल्ह्यातील 1079 ग्रामपंचायतीसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74% मतदान झाले. मुंबई ठाण्यासह उपनगरात मुसळधार पाऊस आज कोसळणार. शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचलीय. अंधेरीतील प्रचारात शिवसैनिकांची जोरदार आघाडी. धमक्या देऊ नका, आमचा जन्म शिवसेनेत झालाय. शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना गुलाबराव पाटलांचा देण्यात आला इशारा. सिसोदिया यांची आज CBI चौकशी होणार. MBBS अभ्यासक्रम प्रथमच हिंदी भाषेतून अमित शहांच्या हस्ते पाठ्यपुस्तकाचं प्रकाशन झालंय. सप्टेंबर महिन्यात मध्यम रेल्वेच्या 254 मेल एक्सप्रेसना प्रवाशांचाच ब्रेक, प्रवाशांकडून सुरक्षा साखळीचा पुरेपूर होतोय वापर. देशात सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात. देशभरात 7.5 लाखाहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्याचा आहे दावा. का गाणं महाराष्ट्र आजपर्यंत मी पाहिलेलं नाही, राज ठाकरे चांगलेच संतापलेत. अन्याय होत असेल तर एकनाथ खडसेंनी कोर्टात जावं, गुलाबराव पाटील यांचं खडसेंना करण्यात आलंय उत्तर. शरद पवारांच्या आव्हानानंतर उद्धव ठाकरेंनी मानलेत आभार, म्हणालेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवारांनीच दाखवलाय. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी बिनविरोध करावी, तर बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे मागणी. FSSAI मध्ये 10वी 12वी आणि पदवीधरांसाठी रिक्त जागा, प्रतिमहा 2 लाखाहून अधिक वेतन मिळण्याची आहे संधी. मराठवाडा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश करे यांचा आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक लाईव्ह वरून घेतलंय विषप्राशन. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सिनेमा काढणार, राज ठाकरे यांनी केली आहे मोठी घोषणा. निष्ठावंत शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवतील, शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केलाय विश्वास व्यक्त. काश्मीर खोऱ्यात हिंदू सुरक्षित नाही, हत्याकांडानंतर पंडितांच्या बहिणींनी व्यक्त केली आहे भीती. हाँगकाँग संपूर्ण नियंत्रणात, आता तैवानची पाळी, शी जिनपिंगनी दिलाय स्पष्टच इशारा. बिग बॉस मराठीच्या घरातून निखिल राज शिर्के झालेत बाहेर. दिवाळीच्या मुहूर्तावर रणवीर आणि आल्याचं ब्रह्मास्त्र OTT वर पाहता येणार. जागतिक अजिंक्यपद नियमबाजी स्पर्धा, रुद्रांश अर्जुन किरणला सुवर्णपदक मिळालंय. MJS जलद बुद्धिबळ स्पर्धा, एरिगेसी कडून कार्सनचा झालाय पराभूत. T20 विश्वचषक 2022 मध्ये पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल, नामिबियाने श्रीलंकेला दिलाय मोठा झटका.